कार्गो जल संपदा मंत्री जयंत पाटील पत्रकारांशी संवाद साधतायत. थेट जवाब जयंत पाटील यांच्याकडे. अधिवेशन घेण्याची हिंमत आहे किंवा नाही याची चर्चा होऊ शकते. करोना आहे त्यामुळे पंतप्रधान आणि देशातले लोकसभेचे सदस्य एकत्रित येऊ शकत नाही. तीच परिस्थिती देशातल्या सर्व राज्यांची आहे. आपण राज्यात कधी थांबवलं, ज्यावेळी करोनाची संख्या वाढण्याची शक्यता वाटली त्यावेळी अधिवेशन मर्यादित केलं आणि त्यानंतर करोनाची संख्या वाढली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजे वेगवेगळ्या नेत्यांची चर्चा करतात, नेमकं सरकारचं आता सध्या मराठा आरक्षणाला घेऊन स्टँड काय आहे आणि पुढची? तो स्टँड आमचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब जे मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्यांनी त्यांचा तो स्टँड सरकारच्या वतीनं जाहीर केलेला आहे. असं दुसरे की उजनीच्या पाण्यावर खरं तर वाद परत सुरू झाला. इंदापूरचे शेतकरी परत आंदोलन कालपासून सुरू केले. तुम्ही जी आर दिला काल काढला, दोन्ही एकीकडे त्याच्यात राजकारण होतंय का इंदापूर आणि सोलापूरच्या पाणी देण्यावरून? आणि आता परत एकदा जर शेतकरी आंदोलन करत असतील तर? पाणी ही अत्यंत गरजेची बाब झालेली आहे आणि आपल्या वाट्याचं पाणी जाऊ नये असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. सोलापूर जिल्ह्याचा गैरसमज झाला की आपल्या वाट्याचं पाणी जाणार आहे जे नव्हतं. त्यामुळं आम्ही जी मूळ जी एकंदरीतच पहिला आदेश होता तो रद्द केला कारण त्यातही सोलापूर जिल्ह्याचं पाणी घेण्याचा प्रश्नच नव्हता. आजही सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला आलेलं पाणी हे कुणी हिरावून घेणार नाही याची खात्री मी सोलापूरकरांना देतो. इंदापूरचे प्रश्न वेगळे आहेत, इंदापूरला पाण्याची गरज आहे याची मला जाणीव आहे आणि त्या संबंधात काय करायचं हे तिथले राज्यमंत्री आमचे सहकारी भरणे मामा यांच्याशी आम्ही चर्चा करून इंदापूरला पाण्याची उपलब्धी कोणत्या मार्गानं करता येईल याचा वेगळा विषय भविष्यात चर्चा करून अभ्यास करून काय करायचं ह्याचा स्वतंत्र विचार होऊ शकतो. पण सोलापूरकरांच्या उजनी धरणातल्या पाण्यावर सोलापूरकर. या सर्व बातम्यांचा आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.